आज आपण बनवणार आहे आलू पनीर पराठा बघू त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पराठा बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे जिरे हळद हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट कांदा पनीर किसलेले आणि बटाटा बॉईल करून किसलेला एका कढईमध्ये तेल टाकलं आहे ते तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण आता जिरे टाकणार त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ती व्यवस्थित परतवून घेणार मग आता आपण त्यात टाकणार आहे हिंग आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात कांदा टाकायचा जे फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा व्यवस्थित परतवून झाला की आपण यात मसाला ऍड करू आता तेल आहे कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे यात आपण हळद कोथंबीर पण परतवून घेणार आहे म्हणजे त्याचा कलर बदलत नाही आणि नंतर आपण यात ॲड करणार आहे एक चमचा किचन किंग मसाला त्यामुळे पराठ्याला वेगळीच छान टेस्ट येते मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला यूज केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात बटाटा ॲड करायचा किसलेला मी जेवढ्या क्वांटिटीमध्ये बटाटे घेतले आहे त्याच्या हाफ पनीर ॲड करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर पनीरचे प्रमाण थोडे वाढवू शकता आणि हे पराठे बनवताना अजिबात फुटत वगैरे नाही फक्त बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे बटाटा मिक्स झाला की त्यात पनीर टाकून गॅस बंद करून दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचे बटाटा झाला आहे आता पनीर ॲड करायचं आणि पनीर टाकल्यानंतर आपण लगेच गॅस बंद करून घेणार आणि ते दोन्ही मिक्स करणार पनीर आधीच बॉईल केलेला आहे त्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही बाकी पराठ्यामध्ये शिजून जाईल हे व्यवस्थित एकत्र केलं की आपला मसाला तयार त्यानंतर आपण पीठ तयार करून घेऊ पराठा बनवण्यासाठी लागणारे आता मी गॅस बंद केलेला आहे हे आपला मसाला तयार आहे आता आलू पनीर पराठ्यासाठी आता पीठ हे गव्हाचं पीठ आहे यात मैदा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे आपल्याला त्यात फक्त तेल आणि हळद टाकायची आहे हळद कलर पुरती टाकली आहे आता चार ते पाच टेबल स्पून तेल ॲड करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित सॉफ्ट पीठ तयार करून घ्यायचं तेलामुळे पराठ्याचं वरचं कवर सॉफ्ट आणि क्रंची होतं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जे फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी रेसिपींसाठी तुम्हाला काय बघायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपलं पीठ म्हणून झालेलं आहे याला आपण अर्धा तास भिजवणार आहे आणि त्यानंतर पराठे लाटणार आता अर्धा तास झालेला आहे आपण दोन छोटे छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटू ब्रेकफास्टसाठी एक चांगला पर्याय आहे हा सर्व ट्राय करू शकता इजी आणि हे पराठे फुटत नाही तुम्ही सिंगल चाड्याचे पण बनवू शकता जसं आपण पुरणपोळी लाटतो पराठे नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तवा तापलेला आहे आणि आपला पराठा पण रेडी आहे बघा कुठेही फुटलेला नाही आणि भाजल्यानंतरही एकदम पातळ पराठे तुम्ही या पद्धतीने लाटू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या आवडीनुसार तूप किंवा बटर काही पण लावू शकता आपण आता याला तूप लावून घेऊ तर या प्रकारे आपले पराठे तयार